घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लांब व दाट केसांसाठी खूप इफेक्टिव्ह उपाय आहे हा. जो उपाय आहे या उपायाने केस तुटत असतील किंवा गळत असतील ते पूर्णतः थांबतील. केस हे लांब आणि दाट होतील. केस गळती वाढल्याने पुढे जाऊन टक्कल पडण्याची समस्या निर्माण होते. यामुळे केस गळत असतील किंवा तुटत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नये. हा जो उपाय आहे या उपायाने केस तुटणे किंवा केस गळती थांबेल. चला तर हा उपाय आपण माहीत करून घेऊया. हा उपाय बनविण्यासाठी सर्वात प्रथम आपण घेणार आहोत नीम पावडर. त्यानंतर आपण घेणार आहोत एलोवेरा. हे एलोवेरा आपल्याला ह्या साईजमध्ये घ्यायचे आहे. केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल, केस गळत असतील तर केस गळती थांबवण्यासाठी नीम पावडर खूप फायदेमंद आहे. ही नीम पावडर तयार करण्यासाठी थोड्या प्रमाणात आपल्याला कडुनिंबाची पाने घ्यायची आहेत. ती उन्हात आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि त्याची अशा प्रकारे आपल्याला बारीक पावडर बनवायची आहे. आपण जे एलोवेरा घेतले आहे ते एकदम फ्रेश घ्यायचे आहे. या एलोवेरामध्ये असणाऱ्या गुणांमुळे केसांना मजबूती मिळते आणि यामुळे केस हे सुंदर दिसतात. हे केसांच्या मुळाशी जाऊन पीएच संतुलित करण्यासाठी मदत करते. यामुळे केसांची गळती थांबते, तसेच केसांची वाढ करण्यास मदत करते. ह्या एलोवेराचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहेत. ह्या साईजमध्ये आपण त्याचे काप करून घेतले आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत मस्टर्ड ऑइल. मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचे तेल. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असते, तसेच फॅटी एसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. यामुळे केसांना नियमित या तेलाने मसाज केल्याने केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए असल्याने केसांच्या विकासासाठी फायदेशीर ठरतेच, तसेच केसांची अधिक वाढही होते. आपण इथे एक वाटी मोहरीचे तेल घ्यायचे आहे. चला तर माहीत करून घेऊया हे तेल कशा प्रकारे तयार करायचे आहे. आपल्याला एका भांड्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. हे तेल कमी गॅसवर हलकेसे गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. हे तेल आपल्याला हलकेसे गरम होऊन द्यायचे आहे. हे गरम झाले की आपण घेणार आहोत नीम पावडर. या नीम पावडरचे 2 चमच आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आपण यामध्ये टाकणार आहोत एलोवेराचे जे छोटे छोटे काप केलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत. हे आपल्याला हलकेसे गरम होऊन द्यायचे आहे. एलोवेराचा रंग हलकासा चेंज झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे. यामध्ये आपण मिक्स करणार आहोत व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल. हे व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे, कारण हे आपल्या केसांना शाईन देते, त्याचबरोबर सिल्की स्मूथ आणि लांब बनवते. आपल्याला हे व्हिटॅमिन ई कॅप्सूल यामध्ये मिक्स करायचे आहेत. 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे आपले तेल तयार आहे. याचा यूज केसांवरती कसा केला पाहिजे हे माहीत करून घेऊया. हे जे तेल आपण तयार केले आहे ते केसांना लांब करण्यासाठी खूप फायदेमंद आहे. याचा यूज आपल्याला साधारण तेलाप्रमाणेच करायचा आहे. साधारण तेल म्हणजे जे आपण आपल्या केसांसाठी यूज करतो, ज्याप्रमाणे आपण ते आपल्या केसांना लावतो त्याचप्रमाणे हे तेल आपल्या केसांना लावायचे आहे. हे तेल आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचे आहे. हलक्या हाताने केसांच्या मुळांना या तेलाने मसाज करायची आहे. 1 ते 2 मिनिटे केसांना व्यवस्थित मसाज करायची आहे. यामुळे केसांचे मूळ हे मजबूत होतात, केस दाट लांब होतात. हे तेल रात्री केसांना लावायचे आहे, कारण रात्री लावल्याने रिझल्ट याचा चांगला मिळतो. सकाळी शॅम्पूने केस धुवायचे आहे. याचा यूज आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचा आहे. चांगला रिझल्ट मिळविण्यासाठी आठवड्यात 3 वेळा याचा यूज करायचा आहे. 3 वेळा याचा यूज केल्याने तुमच्या लक्षात येईल तुमचे केस पहिल्यापेक्षा लांब झालेले दिसतील. नेहमीच याचा यूज केल्याने तुमचे केस लांब व दाट झालेले नक्कीच तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा.